देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. या स्वातंत्र्य दिनी कहाळा येथील समाजसेवक सुनील पाटील लुंगारे यांनी 75 लोकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले आणि वृक्षारोपण करून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील समाजरत्न पुरस्कार प्राप्त समाजसेवक सुनील पाटील लुंगारे हे मागील 10 वर्षांपासून मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी यासहित विवाह सोहळे जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार स्वखर्चाने करीत असतात. नुकतेच देशाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. यावेळी 75 लोकांना गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, गुळ, मीठ अशा सर्वच वस्तूचे किट देऊन त्यांनी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. कहाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले. गंगाधर ढवळे, AIN न्यूज, नांदेड. आज आपल्यासोबत नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील समाजसेवक ज्यांनी गेली 10 वर्षापासून विविध असे समाज उपयोग उपक्रम राबविलेले आहेत. अनेक ठिकाणी विवाह सोहळे राबवले, जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि एकीकडे देशाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत असताना आता या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त 75 कुटुंबांना अन्नधान्याची किट वाटप केलेली आहे. सुनील पाटील, तुम्ही हा उपक्रम राबवावा असं तुम्हाला म्हणजे वाटण्याचं म्हणजे का का कसं वाटलं तुम्हाला हे? आज भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझ्या मनात एक संकल्पना आली की बा 75 कुटुंबांना आपण राशन किट वाटप केलं तर अजून चांगलं राहील. त्यानिमित्तानं अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 झाडे लावणे हे आपला उपक्रम आहे. आजच आपण वर्षारोपण पण केलेलं आहे आणि 75 कुटुंबाला राशन पण दिलेलं आहे.